छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी। एक महिन्यापासून आमची आम्ही त्यांची वाट पाहत होतो, तो क्षण आज आलेला आहे। आज माझ्या दिराच्या बर्थडेच्या दिवशी त्यांचं खास नियोजन केलं, आज त्यांना आमच्या घरी वेलकम होमसाठी आमंत्रण केलं आणि त्यामुळे ते आज आमच्या घरी येणार आहेत। त्याची आम्ही वाट बघतोय आणि कधी येतात तो क्षण बघतोय आम्ही, आणि त्यांना कसं वाटेल तेही आम्ही बघणार आहे की त्या खुश किती होतात तिथे। नमस्कार, मी बाळांची आत्या आहे। मी त्यांच्या आतुरतेने खूप वाट पाहते की खूप वर्षांनी माझ्या भावाला 25 वर्षानंतर मुलं झालेली आहे, आणि इतका आनंद झाला आहे मला की मला काय करून काय नाही झाले, इतकं छान वाटतं आता थोड्याच वेळात येतील बाळा। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में ऐसे ही झूलती रहे, खुशियों की बहारों में झूमती रहे, गाते मुस्कुराते संगीत की तरह, ये तो लगे रामा के गीत की तरह। रारारू रारारू। बाळांची आई आहे, मला बाळांची खूप म्हणजे हौस होती आणि ती माझी पूर्ण झाली। मला 25 वर्षांनी माझी ही बाळं हातात भेटली आणि मला खूप आनंद झाला आहे, आम्हाला खूप आनंद झालेला आहे।
मी दोन्ही बाळांचा पप्पा बऱ्याच वर्षानिमित्त आयोग आला आणि माझ्या कुटुंबात पूर्ण झालं. मी ह्यांची मामी. आम्हाला फार आनंद झाला यांना बऱ्याच वर्षांनी हे झालं म्हणून बाळ झाल्या म्हणून आणि आमच्या घरात पण खूप आनंद झाला. आणि आता ते आले इकडे तर आम्हाला करमणार नाही आतापर्यंत घरी कारण खूप वर्षांनी आमच्याकडे पण बाळ आला होतं. त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी आहे सगळ्या कामा झालेलो आहे. वर्षानंतर आमच्या घरामध्ये लहान मुलगा मी बघितला आणि त्याचा अनुभव त्याचा आनंद मी घेतलाय प्रथमच त्यांनी घेतलाय. माझ्या मुलांचा आनंद मला नाही घेता आला पण बाच्यांचा आनंद त्यांनी खूप घेतला आनंद वाटतो. मी आहे पप्पा या दोन्ही मुलींचा. मी आहे मम्मी या दोन मुलींची. आम्हाला त्या बाळांना हातामध्ये घेतले त्यांच्या मी आगमनाची वाट बघत होते. आज ते बाळ आमच्या घरामध्ये आलेली आहेत आणि आता त्यांना मी आमच्या हातामध्ये दोघांच्या घेतलेला आहे. तर त्यांना घेऊन इतका आनंद होतोय ना की तो शब्द सुद्धा सांगू शकत नाही. म्हणजे नवीन लक्ष्मी आमच्या घरी आल्या त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतोय. आमचं स्वप्न पूर्ण झालं. मी देवाकडे प्रयत्न केली होती की बाळ मुलगीच व्हावी आणि ती झाली. मला खूप आनंद झाला. मी बाळांचा दादा आहे. मला अतिशय खूप आनंद होत आहे की मला दोन बहिणी झाल्या. गेले एक महिन्यापासून मी प्लॅनिंग करत होतो की कसं डेकोरेशन करायचं त्यांच्या येण्याचं म्हणून तयारी चालू होती. तुम्हाला हे दिसतंय ते सगळं आम्हीच केलेलं आहे. माझ्या भावांनी मला मदत केली, इतरांनी पण मदत केली, त्यांचे पण खूप आव. बाळांचे आत्ते मला दोन दोन भाचे झाले. मला खूप आनंद झालाय. आमचं माझ्या बाहेरचं सगळं मोठं कुटुंब झालंय. आता पहिलं असं वाटायचं की खूप छोटं आहे पण आता इतकं छान वाटतंय की मस्त वाटतंय की मोठं कुटुंब झाले ते. माझ्या वडिलांची इच्छा पूर्ण झाली. आई वडील नमस्कार. मी मुलींचा मामा. या दोन मुली मोळांकडे आल्या याच्यामध्ये आमच्या सर्व कुटुंबाला खूप खूप आनंद झालेला. मी बाळांचा आत्ते भाऊ आहे. मला खूप आनंद झाला आहे. मी पुरींची आजी आहे. मला जे पाहिजे होते ते माझ्या मनासारखं झालं. मला खूप खूप आनंद झालेला आहे. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी. पालने में ऐसे ही झूलती रहे. खुशियों की बहारों में झूमती रहे. गाते मुस्कुराते संगीत की तरह. ये तो लगे रामा के गीत की तरह. छोटी सी प्यारी सी